देशात आणि राज्यात एक वेगळी विचारसरणी दुसऱ्या विचारसरणीवर घाला घालण्याचं काम करत असून राज्यात उद्या एक बोकडही कापण्यास बंदी घातली जाईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात वसतोत्सव 2019 कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी तरुणांना मार्गदर्शन त्यांनी केलं. या देशात मत मांडण्याचा अधिकार राहिला नसून याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं पाहिजे. यासाठी येत्या काळात तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं पाहिजे, तरच येणारी विधानसभेची निवडणूक विरोधी पक्ष लढवू शकेल असं मत यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. आपण एक विचारांचे एक मताचे एका विचारसरणीवरती प्रेम करणारे आहोत. दुसरी विचारसरणी ह्या विचारसरणीवर आक्रमण करते. ही विचारसरणी आपल्याला वाचवायची या भावनेनं जर उद्यापासून कामाला लागलो, कारण का आज मटण जेवल्यानंतर दुपारी मस्त झोपा, थोडंसं उद्या फ्रेश व्हा आणि काही नाही दिवसातली 15 मिनटं फक्त ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन ह्या सगळ्या अकाउंट्सवरती या एकमेकांना फॉलो करा. आणि ह्याच्यातनं मी खरंच सांगतो महाराष्ट्रातले 3 महिने आमच्यासारख्यांचे खूप सुखाने जातील.